ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरज एमआयडीसी मधील गंगा प्लास्टिक गोडाऊनला आग, 5 तासांच्या अथक प्रयत्नांनी विझवली आग। मिरज एमआयडीसी मधील जुन्या अशोक हॉटेलजवळ असलेल्या गंगा प्लास्टिक कारखान्याच्या गोडाऊनला पहाटेच्या दरम्यान अचानक आग लागली। या आगीत लाखो रुपयांचं प्लास्टिक साहित्य जळून खाक झालं। गंगा प्लास्टिक कारखाना गोडाऊन हा वेस्टेज वॉटर बॉटल इतर प्लास्टिक साहित्यांचा असून या ठिकाणी जुन्या प्लास्टिक साहित्य गोळा करून पुन्हा रिसायकल करण्यासाठी गठ्ठे केले जातात। सदरचे गोडाऊन मोठे असल्याने आगीची क्षमताही मोठी होती। यासाठी अग्निशामक दलाच्या मिरजेतील 2, सांगलीतील 1 आणि तासगाव मधील 1 गाडीला पाचारण करण्यात आलं। धुराच्याने आगीचे लोटच्या लोट बाहेर येत होते। आरतून परतून अग्निशामक दलाच्या गाड्याने मिरजेतून पाणी भरून या आगीवर नियंत्रण मिळवलं। तर या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाला 5 तासांचा अवधी लागला। आगीच्या भक्षस्थानी संपूर्ण प्लास्टिक गोडाऊन पडले। गोडाऊनचे छत देखील बघता बघता कोसळले। आगीने रौद्र रूप धारण केलं होतं। अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून सदर आग आटोक्यात आणली। यासाठी घटनास्थळी अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी विजय पवार, उप अग्निशामक अधिकारी सुनील माळी, इकबाल मुल्ला यांच्यासह मिरज, सांगली आणि तासगावचे अग्निशामक दलाचे जवान उपस्थित होते। घटनास्थळी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अविनाश पाटील यांच्यासह पोलीस पथक तैनात होतं। महानगर न्यूजसाठी आदि माने, मिरज।